राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने जरांडेश्वर साखर कारखान्याची पासष्ट पॉइंट पंच्याहत्तर कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती या घोटाळ्यात एका कंपनीचेही नाव होते ही कंपनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे मात्र या घोटाळ्यासंदर्भात आता ईडीने आरोपपत्र दाखल केले असून त्यामध्ये अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नावच नसल्याचे समोर आले त्यामुळे ईडीने अजित पवारांना चिट दिली का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय जुलै दोन हजार एकवीस मध्ये ईडीनं जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित मालमत्तेवर टाच आणली होती त्यामध्ये कारखान्याशी संबंधित भूखंड इमारती आणि यंत्रसामग्रीचा समावेश होता याची एकूण किंमत पासष्ट कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात आलं कोरेगाव तालुक्यातला हा कारखाना काही वर्षांपूर्वी लिलावात विकला गेला मात्र तो तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांनी मूल्यांकनापेक्षा कमी रकमेत खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यावर ईडीला चौकशीचे आदेश देण्यात आले त्यानंतर ईडीने ईडीनं राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलंय या संदर्भातही अजित पवार यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते मात्र ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नावच नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत अजित पवारांशी संबंधित कंपन्यांच्या घोटाळ्याची चौकशी असताना त्यात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचेच नाव आरोप पत्रात नसल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय ईडीनं न्यायालयात चार्जशीट दाखल केलं असून त्यावर पुढील सुनावणी एकोणीस एप्रिल रोजी होणार आहे चार्जशीटमध्ये अजित पवार यांचे नाव ही या कोंती ही भुमी का नाही या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही ईडीकडून अजित पवारांविरोधात स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवली जात आहे